संगमनेर येथील मानाचा गणपती म्हणून परिचित असणाऱ्या रंगार गल्ली येथील सोमेश्वर गणेश मंडळ इथे तहसीलदार अमोल निकम यांनी सहकुटुंब गणरायांची आरती केली आणि यावेळी गणेश भक्तांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. संगमनेर शहरामधील नागरिकांनी गणपती विसर्जन प्रवरा नदी पात्रामध्ये न करता प्रशासनाने नेमून दिलेल्या संकलन केंद्रावरती आणि तलाव या ठिकाणी जाऊन गणपती जमा करावे, तसेच हे कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होऊ दे अशी प्रार्थना तहसीलदार अमोल निकम यांनी गणरायाकडे केली आहे. संगमनेर येथील मानाचा गणपती म्हणून परिचित असणाऱ्या रंगार गल्ली येथील सोमेश्वर गणेश मंडळ इथे त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत गणरायांची आरती केली आणि C24 तासच्या माध्यमातून सर्व गणेश भक्तांना अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व गणेश भक्तांना गणेश विसर्जनाच्या निमित्ताने माझ्या परिवाराच्या वतीने, सर्व प्रशासनाच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो. मी या ठिकाणाहून सर्व गणेश भक्तांना विनम्र आवाहन करत आहे की कुणीही गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी नदीपात्राकडे जाऊ नये. प्रशासनाने ठिकठिकाणी मूर्ती संकलन केंद्र केलेले आहेत, कृत्रिम तलाव केलेले आहेत, त्या ठिकाणी आपण सर्वांनी आपल्या मूर्ती द्यायच्या आहेत आणि प्रशासनाला सहकार्य करायचं आहे. गणेश बाप्पाकडे आपण यावेळी प्रार्थना करूया की आपल्या सर्वांवर आलेले करोनाचं जे संकट आहे हे लवकरात लवकर दूर हो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना गणेश विसर्जनाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा. शावीर शेख, C24 तास, संगमनेर. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चैनल वर आणि बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.